सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी पार केली. यामुळे रोहा परिसर जलमय झाला असून अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यामुळे शाळा ऑफिस देखील बंद आहेत, तर बाजारपेठ रस्ते सध्या जयमय झाल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. रोह्यातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालेलं आहे. त्यातच हवामान खात्यानं रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे. साधारण पहाटे 3:30 आपल्याकडे भरतीची परिस्थिती होती, त्यामुळे पहाटेपासून आम्ही या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण लक्ष ठेवून आहे. त्यानंतर आता सध्या ओहोटीची परिस्थिती असताना सुद्धा आपण पाहू शकता की रोहा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. रोहा शहरामध्ये स्टँडपर्यंत पाणी आलेलं आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहे. आता पुन्हा 2:30 भरतीची परिस्थिती आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल यांच्यामार्फत पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी धोकादायक आहेत अशा ठिकाणी रस्ते ब्लॉक केलेले आहेत. नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आम्ही विनंती करतो की आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. 2005 नंतर जे आहे रोहा शहरामध्ये पाण्याची जी आहे बिकट परिस्थिती झाली आहे. कुंडलिका जी नदी आहे ती धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. तरी सर्व रोहावासीय आणि इतर आजूबाजू रोहा आपलं कुंडलिका नदीच्या बाजूला राहणारे जे आदिवासी पाडे असतील किंवा इतर जी गाव आहेत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विनंती आहे की अनावश्यक जे आहे कुठल्याही प्रकारे आपण नदीच्या पात्राच्या जवळ जाऊ नये, जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही. रात्रभरापासून जो आहे वरती खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. तसेच जे आहे की या ठिकाणी अनावश्यक कुठल्याही प्रकारे आपण विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. Thank you.